Today we get the information about acid and base. So friends, we consume many food items in our daily life. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळे प्रकारचे अन्न खात असतो. फॉर एक्झाम्पल लेमन, टर्मरिन, टोमॅटो, शुगर, सॉल्ट एटसेट्रा. म्हणजेच काय की ह्या सर्व पदार्थांमध्ये एक विशिष्ट असं कंपाऊंड असतं, त्यामुळे या सर्व पदार्थांना गोड, आंबट, खारट ह्या प्रकारची त्यांना चवी प्राप्त होत असते. सो द सबस्टन्स आर द कंपाऊंड इम्पार्टिंग सोर टेस्ट आर कॉल्ड ॲज ॲसिड. म्हणजे जे पदार्थ हे चवीला आंबट असतात त्यांना ॲसिड असं म्हणतात. सो ॲसिड आर सोल्युबल इन वॉटर, म्हणजे ते पाण्यामध्ये विद्राव्य असतात. सो ॲसिड्स आर वॉटर सोल्युबल ॲज वेल ॲज करोजिव इन नेचर, म्हणजेच ते क्षरणकारकही असतात. सो ॲसिड प्रेझेंट इन फूड स्टफ, देन द ॲसिड इज प्रेझेंट इन ॲनिमल ॲज वेल ॲज प्लांट. म्हणजे ॲसिड हे वनस्पती त्याचबरोबर प्राण्यांमध्ये देखील असतात. सम ॲसिड्स आर स्ट्रॉंग इन नेचर, इट इज अ इन्फ्लामेटरी, म्हणजे ते दाहक असतात. काही ॲसिड असे असतात मुलांना, ते आपल्या त्वचेवर पडल्यास आपली त्वचा ही जळू पण शकते. टुडे वी गेट द सम एक्झाम्पल्स ऑफ मीन्स H2SO4, देन हायड्रोक्साईड, देन नायट्रिक ॲसिड, दोज आर द ॲसिड्स. डे फ्रेंड्स, टुडे वी गेट द इन्फॉर्मेशन अबाउट इंडिकेटर, म्हणजेच आपण दर्शक यांच्याबद्दल माहिती होऊ. सो व्हॉट इज द यूज ऑफ इंडिकेटर्स, म्हणजे दर्शकाचा वापर कशासाठी केला जातो. सो द इंडिकेटर्स हॅज इंडिकेट विच सबस्टन्स आर ॲसिड और विच आर अल्कली. म्हणजेच काय, इंडिकेटरचा वापर करून आपण अल्कली आणि अल्कलाईन यांच्यामधला भेद आपण ओळखू शकतो. दे आर द सो मेनी टाईप्स ऑफ इंडिकेटर्स, जसं एक पेपर फॉर्म. सो पेपर फॉर्म मीन्स सम पेपर इंडिकेटर, जस्ट लाईक लिटमस पेपर. सो लिटमस पेपर इज फॉर्म ऑफ लायकन प्लांट, म्हणजे लिटमस पेपर हा जो असतो हा लायकन नावाच्या म्हणजे दगडफूल या वनस्पतीपासून बनवला होता. सो सम इंडिकेटर्स आर लिक्विड इन फॉर्म, जस्ट लाईक मिथिल ऑरेंज, देन फिनॉल ऑफ थेलिन. देन इंडिकेटर्स इज अवेलेबल इन लिक्विड फॉर्म, जस्ट लाईक मिथिल रेड, मिथिल ऑरेंज अँड फिनॉल ऑफ थेलिन.